आपल्याला प्रदान करतोय, अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मान चिन्ह आपल्याला प्रदान करतोय। या बॉल वरती खूप मोठा स्ट्रोक आलाय अमित वाडकर यांच्या बॅट मधून। अमित वाडकर स्टाइल ब्रँडेड स्ट्रोक हा ठोकलाय षटकार अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून। या पहिल्याच बॉल वरती षटकार खेळलाय। जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, एका बाजूला लिचंड खेळाडू वाई पश्चिम भाग अमित वाडकर आणि दुसऱ्या बाजूला जयराज वाडकर ही जोडी आहे। तर आम्ही इथे मात्र प्रदान करतोय टीम मुर्जीवाडाला सन्मान चिन्ह। या स्पर्धेची गोड आठवण इथे मात्र प्रदान केली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। तर जव्या मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार पॉवर प्लेचं हे षटक घेऊन। स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क तितका चांगला होऊ शकला नाही, कॉलिंग चांगलं। एक धाव या बॉल वरती अंकित होते, प्रभावित करून चाललाय हा बॉल, कारण षटकार मारल्यानंतर हा बॉल प्रभावित केलाय। आता मात्र या बॉल वरती पुनरागमन केलंय। तर वळूया या मॅच मध्ये काय घडतंय, पहिल्या इनिंग मध्ये कुठपर्यंत मजल मारेल टीम सीकेएम बोरगाव हे ऐकण्यासाठी आपण जाऊया किरणजी मस्कर सरांगडे। येस, याच्यानंतर प्रेक्षणीय मॅच असेल बोरगाव सिनियर्स वर्सेस बोरगाव ज्युनियर्स आणि तीन ओव्हरची ती मॅच असेल। येस, दोन्ही संघांना विनंती असेल प्रेक्षणीय मॅच चे, दोन्ही संघ बोरगावजी सिनियर बोरगावजी ज्युनियर संघ दोन्ही संघांनी मात्र लाईनअप चा नियम पाळायचा। आज आपली शिस्त, आज आपल्या आयोजनाची शिस्त, आपल्या संघाची शिस्त मात्र आपण मैदानामध्ये दाखवणार आहोत। मॅच ऑन मध्ये पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं, वेलकम केलं ते म्हणजे अमित सर यांनी स्वप्नीलचं। पहिल्या चेंडूवरती बिग हिट लगावला तो म्हणजे अक्षरशः काव कॉर्नरच्या डोक्यावरून। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जयराज स्ट्राईक वरती असताना तीन चेंडूचा खेळ झाला, संघाची धाव संख्या 8 च्या घरामध्ये। बॉलिंग मागे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय। इफ यू मिस सबमरीन डिलिव्हरी अगदी जमिनी लगत राहिला, बॅक पिडली मात्र तोपर्यंत चेंडू यष्ट्यांचा भेद करून निघून जातोय। वेगवान गोलंदाजी, वेगावती स्वार होता, प्रकट तिखट भेदक मारा बघायला भेटला गोलंदाज। आपण पाहिलं तर स्वप्नीलचा पहिला चेंडू होती, षटकार आलाय स्वप्नीलला, मात्र त्यानंतर ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतोय सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, प्रकट तिखट भेदक मारा करतोय। प्रत्येक चेंडूवरती प्रश्न विचारतोय, हा प्रश्न विचारला होता सबमरीन डिलिव्हरी होती। सबमरीन म्हणजे जमिनीच्या अगदी लगत राहिला, सबमरीन म्हणजे पाणबुडी, आणि पाणबुडी सारखा हा चेंडू अगदी जमिनीच्या लगत राहिला, म्हणूनच की काय या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सबमरीन डिलिव्हरी या चेंडूला म्हटलं जातं। सध्या क्रिकेटची परिभाषा बदलली, क्रिकेट बदलला, फास्ट आणि फास्टेस्ट झालं हे क्रिकेट। आणि सध्याच्या घडामध्ये प्रत्येक प्रेक्षकाने मात्र या क्रिकेटला डोक्यावरती घेतल्या। चेंडू आपण पाहिले तर पाच चेंडूचा, चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि चार चेंडूमध्ये संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 8 घरामध्ये। चार चेंडूचा खेळ, संघाची धाव संख्या 8 घरामध्ये, पहिली विकेट, पहिला ब्रेक टू स्वप्नील मात्र आपल्या संघाला मिळवून देतोय। त्यानंतर आपण पाहिलं तर नौका फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय, तो म्हणजे दशरथ। ओहो, दशरथ वाडकर आणि दुसऱ्या साईडला अमित वाडकर, शेर सव्वा शेर, पंचांचा इशारा, स्वैर मार एका साईडला आड तर दुसऱ्या साईडला विहीर, मात्र गोलंदाज दिशा शोधण्याचा प्रयत्न करतोय स्वप्नील। चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, पहिलं पॉवर प्लेचं षटक अमरेला टाइप मात्र सजवलं गेलंय। ओहो, लोअरफुल टॉस होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पकडतोय, कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू मात्र येतोय। संघाची धाव संख्या जैसे थे वैसे 9 घरामध्ये। पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, पाच चेंडू मध्ये 9 धावा, अमित आहे नॉन स्ट्रायकिंगला, दशरथ आहे स्ट्रायकिंग एंडवरती। शेवटचा चेंडू असेल 1-2 या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील। ओहो, हा देखील होता यॉर्कर, संधी आहे, मोहात पा
पाडणारा चेंडू होता, मोहात पाडला फलंदाजाला आणि तो देखील मोहात पडला या चेंडूच्या ऑन ड्राइव्ह मारत असताना बॅटच्या मिडलला जरूर आला, मात्र क्षेत्ररक्षक थोडाही हल्ला नाहीये, त्याच्या हातामध्ये अक्षरशः चेंडू जाऊन विसावला आणि त्यानंतर फलंदाज पहा परतीच्या रस्त्यावरती परत जात असताना। तर नक्कीच यानंतर आणखी एक आपण या वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक नियम अंमलात आणलाय, कारण यानंतरच्या ज्या संपूर्ण स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक गाव एक जर्सी तुमच्या नावाची घालावी लागेल, तुमच्या गावाच्या नावची जर्सी अर्थात तुमच्या टीमची जर्सी तुम्हाला घालूनच खेळावं लागेल। जर असं आढळलं नाही, जर एका खेळाडूने वेगळी जर्सी घातली तर त्याला 2 धावांची पेनल्टी असेल, याची नोंद इथून पुढच्या स्पर्धांसाठी आपण घ्यायचे वाई पश्चिम भागातील या संघांनी, कारण इथून पुढे हा नियम आपण लागू करतोय। प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला कंपल्सरी एकच जर्सी असेल, जर वेगळा कोणता खेळाडू असेल तर 2 धावांची पेनल्टी असेल। चांगला निर्णय आहे खरं तर, चर्चा करेल मात्र मिड विकेटच्या दिशेने। एक धाव येते, एक गाव एक जर्सी असणं महत्वाचं, कौतुक करेल, चांगला निर्णय आहे वरे साहेब तुमचा, कारण की पाठीवरच्या नावासाठी कोणी खेळत नसतो, प्रत्येक जण खेळत असतो छातीवरती जे नाव असतं त्या गावच्या नावासाठी। जेव्हा गावकरी तुमच्यासाठी उभा असतो तर गावची जर्सी घालून खेळणं ते तर हक आहे ना यार, आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो नियम मात्र कौतुक करेल, स्वागत करेल मी तर या नियमाचं। एक गाव एक जर्सी आणि असं चित्र जेव्हा मैदानामध्ये असतं ना तेव्हा आयोजन अजून देखणं सुसज्ज नीट नेटकं बघायला भेटतं, म्हणून या नियमाचं स्वागत आहे। जाऊयात मॅचकडे, तेजस बॉलिंग मागवा, पहिला चेंडू मात्र एक धाव येते, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते। ओहो स्लोर वन होता, पाहिलं ओळखलं रीड केला, बॅटीचा फेस क्लोज नाही केला आणि तोपर्यंत चेंडू पंचांचा इशारा स्वैर मारा। येस मेन अंपायर आपण पाहतोय धवल सर, तर अलिग अंपायर उमेश सर आपण पाहतोय, हे दोन्ही पंच मात्र या पहिल्या इनिंग साठी आपण पाहत असताना। स्लोर वन होता, पाहिलं अगदी डोक्यावरून चेंडू जातो स्ट्रेट सीट साठी, वी सेफ साठी अक्षरशः कार्पेटला आग लावतो, मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय बॉल अडवतो फेकतोय। काय गती आहे, परफेक्ट क्रिकेट तेजस आहे तिथे, अगदी वेगाने जातोय। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक स्ट्रेट हिट साठी जातोय, थोडासा बॉडी स्ट्रेच करतोय, बॉल अडवल्यानंतर लगेच क्षणाचाही विलंब न लावता बॉल मात्र लगेच फेकतोय। दोन चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत झाला, संघाची धाव संख्या 12 घरामध्ये 12। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पूल फटका जरूर आहे, क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र आर पार फरार, हा जातोय 4 धावांसाठी येतोय चौकार। आणि पाहिलं तर अमित सरांच्या बाबतीत जर पाहिलं तर त्यांनी ओळखला होता हा चेंडू, रीड केलं त्यांनी गोलंदाजांना, पाहिलं ओळखलं त्यानंतर बॅकफुटला गेला सर्व संतुलन मागच्या पायावरती, त्यानंतर पूल फटका फिरला आणि मॅच देखील फिरवतोय, धाव संख्या देखील फिरवतोय, ती म्हणजे जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 16 धाव संख्या आपण पाहतोय। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला तेजसच्या गोलंदाजीमध्ये। पुन्हा एकदा पुढे येऊन फ्रंट फुटला, आर्म्स ताकद आणि वा, मी नेहमी सांगतो तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक असो किंवा नसो, बॅटीमध्ये चमक आणि मनगटीमध्ये धमक ही असली पाहिजे, आणि काय खेळाडू आहे म्हणून सांगितलं, त्या खेळाडूला सांगावं लागत नाही मी स्टार आहे मी लेजंड आहे, आणि हा खेळाडू येतो खेळतो त्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो। मिस्टर अमित वाडकरच्या बाबतीत चर्चा होते, चर्चेला उदाहरण आणतोय, मी म्हणेल गोलंदाजावरती तुटून पडतोय, तीच बातमी आले की अमित नावाचं वादळ नुसतं घुमघुम करतोय आजच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये। पुन्हा एकदा फ्रंट फुटला, पुन्हा एकदा काय बॅटिंग आहे, काय परफॉर्मन्स आहे, चर्चा काय केली होती असं म्हटलं होतं, सकाळीच मी ही चर्चा केली होती की असं म्हणतात सध्याच्या घडीला हे शब्द आहेत की आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो, हे शब्द मात्र सध्याच्या घडीला म्हटले जातात, मात्र मी नेहमी सांगतो ज्यांच्या नसा नसामध्ये क्रिकेट आहे ना तो फ्रंट फुटला येतो आणि टप्पा घेतो आणि त्यानंतर कार्यक्रम पार केला जातो। पहा फ्रंट फुटला येतोय, या फुटवर्क मध्ये आहे म्हणजे नेटवर्क मध्ये येतोय, अप्रतिम बॅटिंग। पुन्हा एकदा बॅकफुटला टॅप फटका जरूर आहे, स्वेलेकच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येतो, एकच धाव पहा, या एक एक धाव माहितीये स्कोर आलाय थकला जात नाहीये,
एनर्जी साठवून ठेवली जाते आणि दोन षटकांचा खेळ संपला जातोय. स्ट्राइक स्वतःजवळ ठेवत संघाची धाव संख्या मात्र 29 च्या घरामध्ये 29. बॅटिंग परफॉर्मन्स पहा अमित वाडकर यांची, आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर धाव संख्या 25 च्या घरामध्ये. वैयक्तिक बॅटिंग अमित दादा यांची 25, 7 चेंडू 25. धाव संख्या आहे 29, 29. येस, चला स्पीडअप घ्यायचा. यानंतर प्रेक्षणीय मॅच आहे, ती म्हणजे बोरगाव सिनियर वर्सेस बोरगाव ज्युनियर. आणि या प्रेक्षणीय मॅच मध्ये मस्त मात्र शिस्त तुम्ही दाखवायची, लाईन अपचा नियम पाळायचा. 3 षटकांचा हा प्रेक्षणीय मॅच. क्रिकेट आहे, प्रत्येकाला एकत्र आणतो, गावागावाला जोडतो, तालुक्या तालुक्याला एकत्र आणतो आणि सर्व खेळाडूंना एकत्र आणतो. वन साइड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सर्वे सर्वा माननीय श्री सन्माननीय आदरणीय अमोलजी पार्टे साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं, या व्यासपीठाची शोभा वाढवायचे. येस, संघाची धाव संख्या 30 च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवर एक धाव येते. चला स्पीडअप घ्यायचं. ओ पुन्हा एकदा हा स्वेअर मारा बघायला भेटतो आणि येस 1+1 व्हाईट प्लस 1 या दोन धावा. येस आत्ताच्या या दोन धावा कुठेतरी आपण मी म्हणेल की दुसऱ्या षटकामध्ये जो मार खाल्ला तिथून थोडासा दबाव गोलंदाजाने आपल्या मनावरती घेतला. त्यानंतर आपण पहा लाईन शोधण्याचा प्रयत्न. मात्र क्रिकेट आहे, कधीही कमबॅक करू शकता, कधीही यूटर्न घेऊ शकता, गरज आहे सध्या कमबॅक करण्याची. ओहो इथे देखील टोला मारण्याचा प्रयत्न, फसला जातोय, बॅट वरती येत नाही, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना भेटलेला वेळ, त्या वेळेमध्ये दोन धावा. चेंडू सुरेख होता, त्या टप्प्यावरती पडला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. तो पोहोचेपर्यंत चेंडू अगदी गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार धरतीला दान होत. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 34 घरामध्ये. 34 धाव संख्या. तिसरं शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम डेट ओव्हर स्लॉग ओव्हर. मात्र बॉलिंग मार्क बघायला भेटतोय, तो म्हणजे गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा बिगी डाडव्या बॅटेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे, बॉल वरती येतो, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत असताना दोन धावा मात्र मैदानामध्ये आरामामध्ये धावून घेतल्या जातात. कुठली घाई गडबड नाहीये, कुठली धावपळ नाहीये आणि बॅकअप मात्र येतंय आणि दोन धावा. संघाची धाव संख्या मात्र पुढे जाते 36. वैयक्तिक 30 धावांवरती खेळत असताना अमित दादा यांना पाहतोय आणि संघाची धाव संख्या 36 च्या घरामध्ये. वैयक्तिक 30 धावा या फलंदाजाच्या. काय फलंदाज आहे, रन मशीन आहे. चेंडू आतापर्यंत पाहिले तर 3 चेंडूचा खेळ झाला, म्हणजे 3-2 गो. येस, या 3 चेंडूवरती संघ वाट पाहतोय. आणखीन एक येऊ दे अमित आणि पाहतोच प्रयत्न मात्र नक्की करतो. मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल मी. येस, दोन चेंडू शेवटचे दोन चेंडू असतील ते म्हणजे पहिल्या इनिंग मधील. स्लो रन होता, पहिला ओळखलं, फ्रंट फुटला, आला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, उंच उडी घेतोय, बॉल अडवतोय, एका हाताने फेकला जातोय, डेंजर झोनला आहे, नॉन स्ट्रायकर, मात्र तोपर्यंत पोहोचला जातोय. दोन धावा. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 38, 38 घरामध्ये. चला बोरगाव सिनियर संघाचा कॅप्टन, बोरगाव ज्युनियर संघाचा कॅप्टन. चला मित्रांनो टॉस करून घ्यायचा, लगेच टॉस होईल, लगेच मॅच सुरू होईल. काय खेळाडू आहेत, संघटना काय असते ना ही. सरपंच चषक 2022 ला बघायला भेटली आणि इथे पहा चेंडू विकेटचं पतन, फलंदाज बाद, चेंडू निर्धाव, म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धाव संख्या आपण पाहिली ती स्थिर आहे 38 घरामध्ये आणि 39 धावेचं आव्हान आहे.
तर धन्यवाद किरण आपण टॉस करतोय. यानंतरची ही शेवटची मॅच आपल्या समोर असेल ग्रुप बी मधून आजच्या दिवसाची आणि त्यानंतर आपण एक प्रेक्षणीय मॅच खेळवतोय. तर माफ करा प्रेक्षणीय मॅच आपण टॉस होतोय. ज्युनियर आणि सिनियर कॉल कोण देणार? कॉल कोण देणार? ज्युनियर टीम कॉल देणार. तर आदरणीय आमचे धनाजी फनसे साहेबांच्या शुभास्ते टॉस केलाय. तर ज्युनियर टीम ने टॉस जिंकलाय. ज्युनियर टीम टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल पहिल्यांदा? क्षेत्ररक्षण प्रथम. क्षेत्ररक्षण करा आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतो की तुमच्या गावचं क्रिकेट खूप मोठं क्रिकेट आहे. ज्या अर्थी आपण पाहतो अनेक लेजंड खेळाडू आपण पाहिले. पूर्वीचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट बदल घडलाय. परंतु पूर्वीच्या खेळाडूंबद्दल काय सांगशील? ज्यावेळेस तू लहान होता ज्यावेळेस त्यांचा खेळ पाहायचास. आज जे सिनियर प्लेयर आहेत त्यांच्याकडेच बघून आज मी क्रिकेट संतोष दादा आमच्या टीमचे नितीन दादा यांच्याकडेच बघून मी आज क्रिकेट शिकतोय आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतोय. खूप चांगला अनुभव घेऊन इथपर्यंत आलोय मी आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. नक्कीच खेळ करण्याचा प्रयत्न करतो. नंतर मी जाणार आहे सिनियर कॅप्टन. आज आपण पाहिलं ज्युनियर खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळत आहे. कारण तुमचा जे क्रिकेट होतं पायी चालून नदीच्या पलीकडे जाऊन जे क्रिकेट खेळलं जायचं ते आता मात्र बदललं गेलंय. क्रिकेट खूप जवळ आलंय. काय सांगायला आज मात्र ज्युनियर विरुद्ध मॅच आहे? आता आम्ही फिरतोयच खेळ खेळतोय आणि एक दादा एक प्रश्न नक्कीच विचारेन. कारण ज्या ज्यावेळेस वाई पश्चिम भागाची चर्चा होती नदीच्या अलीकडे आणि नदीच्या पलीकडे ज्यावेळेस तुम्हाला जायचं तुम्ही मला वाटतं ती नदी पार करून काही चालत जाऊन तुम्ही मॅचेस खेळलेले आहेत. ते क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट खूप तफावत आहे. काय सांगाल तेव्हाची मजा आणि आत्ताची मजा? तेव्हाची ती वेगळी म्हणजे काय मला नदीच्या पलीकडे जायचं म्हटलं तर नदी पोहोच जायचो आम्ही. कोण ज्याला पोहता येत नव्हतं ते करून म्हणजे मांडा चालत वेगळीच मजा होता. आता ती मजा अनुभवता येत नाहीये. पहिल्याच्या स्पर्धा जर आपण पाहिल्या त्या काळाच्या हिशोबाने त्या स्पर्धा बऱ्या होत्या. परंतु आधुनिक काळामध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि ते देखील बोरगाव गावाच्या माध्यमातून सरपंच शक ज्यांनी गावाला चांगलं योगदान दिलंय त्यांच्या नावाने ही स्पर्धा काय सांगाल? त्यांचं योगदान तर चांगलंच आहे. आज ते आहेत नाहीत आपल्यात पण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं चाललेलं आहे आणि इथून पुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सगळं व्यवस्थित चालेल. नक्कीच खूप सारा वेळ घेणार नाही आणि दोन्ही टीम्सला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि दोन्ही टीम्स इथे मात्र खेळतील ज्युनियर टीम आणि सिनियर टीम. ज्युनियर टीमने टॉस जिंकलाय. जाऊयात मॅच कडे. येस कोंडवली गावचे सन्माननीय आदरणीय माननीय श्री सुनीलजी सुनीलजी चोरट साहेब यांचं मी मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. येस सर आपण मॅच चालू करूया आता आणि आज सेकंड इनिंगला सुरुवात होते जिथे फायटिंग स्कोर आहे तो म्हणजे 39 धावांचा. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी पंचांचा इशारा होतोय बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव. 39 धावाचं आव्हान आहे. 39 दसवडी या संघाला म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 13 सरासरीने धावसंख्या करावी लागेल. महत्वाची मॅच आहे. ते मॅच जिंकतोय तर बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्की जाऊ शकाल. पुढचा रस्ता सोपा आहे. ओ पहिला चेंडू अगदी गोलंदाज दशरथ वाडकर या गोलंदाजाला प्रत्युत्तर द्यायचं म्हणजे डोळ्यामध्ये तेल घालायचं. त्यानंतर चेंडू अक्षरशः पाहत बसायचा. चेंडू येतो कधी जातो कधी डोळ्यासमोरून जाताना चेंडू टाटा वाय वाय करतो. या आहे गोलंदाजी दशरथ वाडकरची. अगदी 38 बाहेरून ही एक्सप्रेस धावत येते. कौतुक करेल ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो. मिड ऑनच्या दिशेने दीपक दादा आहेत.
हो बिगेट करण्याचा प्रयत्न, पंचांवरती अपील, दबाव जरूर टाकला पाहिजे, मात्र चेंडू आपण पाहिलं तर गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर अगदी वेग धारण करतोय। काय गोलंदाज आहे, अगदी खांद्याचा उपयोग करत असताना हाइट फॅक्टर पहा, अगदी 6 फुटावरून चेंडू खाली आदळला जातो, म्हणजे काय गोलंदाजी आहे। ओ पुन्हा एकदा ही आहे गोलंदाजी, धारदार प्रकट टिकट मारा बेटा, त्या गोलंदाज आणि अक्षरशः आपल्या गोलंदाजीवरती धार आणतोय हे तोफखाने आणि हे आगीचे गोळे, मात्र याच गोलंदाजाच्या मॅच मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि ते वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मध्येच बघायला भेटेल। हे तोफ हे गोळे, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा नो बॉल, येस नो बॉल पंच दर्शवतात, ओव्हर स्टेप तिथे बघायला भेटते आणि आता मात्र पंचांचा इशारा येतो नो बॉलचा, संधी होतो, संधी होती ही ते येस, हा चेंडू होता नो बॉल, म्हणजे फ्री हिटचा चेंडू। ओहो पहा वेग आहे, गती आहे, अचूकता आहे, काय गोलंदाजी आहे, सुए गोलंदाजी मात्र बघायला भेटते, वेग पहा याला म्हणतात वेग आणि वेगाच अक्षरशः व्याख्या सांगतो हा गोलंदाज, सातत्याने अशी गोलंदाजी करणं म्हणजे काय प्रॅक्टिस असेल, काय फिटनेस असेल, हे खेळाडू एका दिवसामध्ये नाव कमवत नाहीत, कित्येक रात्रीचा दिवस करत असताना आज नाव गाजतंय। पुन्हा एकदा लीडिंग एज आहे आणि हीच विकेट हवी होती, पहा जल्लोष पहा, हवेत उडी आणि त्यानंतर विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय, येस मिस्टर प्रवीण आपण पाहिलं तर बाद होतोय, जावं लागेल फलंदाज प्रवीण दादा याला। संघाची धावसंख्या स्थिर आहे 4 घरामध्ये आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर ज्यांच्यामुळे आज व्यासपीठ शोभून दिसतंय, ज्यांच्यामुळे या व्यासपीठाचं वजन वाढलंय, ज्यांच्यामुळे या आयोजनाला 4 लागले, ते सर्व मान्यवर सकाळच्या सत्रापासून येतात आणि त्याचबरोबर आत्ताच्या या सत्रामध्ये जोडलेले सर्व मान्यवर, माननीय श्री सन्माननीय आदरणीय विजयजी तुपे साहेब, माननीय सन्माननीय आदरणीय महादेवजी तुपे साहेब, माननीय श्री सन्माननीय आदरणीय नवी मुंबई पोलीस सन्माननीय गोडके साहेब, माननीय श्री सन्माननीय आदरणीय जेसीसी दह्याच्या सन्माननीय आभूषण धनावडे साहेब, माननीय श्री सन्माननीय आदरणीय शंकरजी धनावडे साहेब, माननीय सन्माननीय आदरणीय रोहितजी धनावडे साहेब, सर्व 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 मान्यवरांचं मनापासून मनाच्या अंतकरणापासून बॉटम ऑफ द हार्ट हार्दिक 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 स्वागत करतो सरपंच चषक 2022 मध्ये। तुम्ही आलात या व्यासपीठाची शोभा वाढली, तुम्ही आलात या व्यासपीठाचं वजन वाढलं, तुम्ही आलात या आयोजनाला 4 लागले आणि आता सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। अमित दादा हाफ ट्रॅकर होता, स्क्वेअर फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन। मागच्याच मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या होत्या अमित वाडकरने आणि या मॅच मध्ये पहिला चेंडूवरती विकेट म्हणजे हॅट्रिक विकेट जरूर आहे, मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2, या मॅच मध्ये 1 म्हणजे हॅट्रिक विकेट जोडून येते। सूरज होता क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट आणि पहिला गोलंदाज आहे जशी हॅट्रिक विकेट मात्र बघायला भेटते। येस प्रमोद साठीचा हा चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अक्षरशः डोळ्यासमोरून जातोय, काना शेजारून जातोय, पहिल्या चेंडू 2 चेंडू काहीतरी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती अक्षरशः थोडी गती कमी केली होती, मात्र या चेंडूवरती वेग धारण करतोय, निर्धाव चेंडू जातोय, राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न। ओ पुन्हा एकदा स्लो रन पाहिलं, ओळखलं, रीड केला, त्यानंतर हा फटका प्रेझेंट केला, जातोय 6। येस चर्चा पहा, चर्चेला उदान आणतोय,
ज्या पद्धतीने 39 धावेचं आव्हान आहे, संघाची धावसंख्या डबल डिजिट 10 घरामध्ये बघायला भेटते। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये सादर केला जातोय अमित वाडकर यांच्याकडून। 14 चेंडू राउंड विकेट, ओ हा देखील फुल टॉस आहे, अगदी या मिडॉनच्या डोक्यावरून जातोय, लांबच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, बॉल अडवतोय। वेगवान आहे गोलंदाज, ज्या पद्धतीने हाफ ट्रॅकर बघायला भेटला, लोअर फुल टॉस बघायला भेटला, वाईड यॉर्कर बघायला भेटला, आणि 4 चेंडू मध्ये प्रत्येक चेंडू हा आगळा वेगळा बघायला भेटला। धाव संख्या पाहतोय 11 घरामध्ये, ओ स्लोअर वन होता, फ्लाइटेड होता, बॅट फिरवली जाते, गुडघे टेकले जातात, मात्र तोपर्यंत चेंडू निघून जातोय। गोलंदाजी आहे, प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती, जे वाशी स्टेशनला उतरलात ना बाहेर तो फ्रूटवाला आहे, ऍपल दिसल त्याच्यामध्ये सगळी फळं वेगवेगळी, तसा हा गोलंदाज आहे, फ्रूट डिश जशी असते तशी गोलंदाजी, प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीचे। हाफ ट्रॅकर हा देखील चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वॅलेकच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातात। प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती बघायला भेटला अमित वाडकर, लेजंड प्लेयर आहे, स्टार प्लेयर आहे, मात्र आज पुन्हा एकदा आपली दमखम दाखवतोय। धाव संख्या आहे ती म्हणजे 13 घरामध्ये, 13। येस, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले बेलापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय सन्माननीय आदरणीय जतीनजी धनवडे साहेब यांचं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो सरपंच चषक 2022 मध्ये। त्याचबरोबर माननीय श्री सन्माननीय संदीपजी धनवडे साहेब दोन्ही मान्यवरांचं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो सरपंच चषक 2022 मध्ये। शनिवारचा दिवस आणि जेवढं मोठं व्यासपीठ आहे तेवढी मात्र जास्त संख्येने आजच्या दिवसांमध्ये प्रेक्षकांची मांडी आई मात्र बघायला भेटते। हे प्रेम आहे, हे प्रेम मात्र आजच्या दिवसामध्ये बघायला भेटते। आणि धाव संख्या आहे ती म्हणजे 13, येणारे 6 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे, आणि 6 चेंडू विजयासाठी 26 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 26 धावा। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पहा, मान वर गेली आणि हा चेंडू 6 धावांची मोहर घेऊन आली, वेलकम स्वागत केलं जातंय। पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार, मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या जोरावरती याच गोलंदाजाने मॅन ऑफ द मॅच घेतली होती, जिथे 6 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या होत्या, तो हा गोलंदाज त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार। समीकरण 5 चेंडू 20 धावांचं, 5 चेंडू 20 धावा। हाफ ट्रॅकर तो देखील बॅकफुटला जाऊन पूल फटका सादर केला, क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर किती धावांसाठी जाईल डिक्लेअर। सर हाफ ग्राउंड आहे, हा फटका आपण पाहिला तर फुल ग्राउंडला बाउंड्री जरूर असती, म्हणजे महिनाभर तुम्ही कंपनीत काम करायचं, बोनसच्या वेळी मालक बोलतो 4% नाही 2% घ्यावे लागतील, काय करणार, हाफ ग्राउंड आहे मात्र चर्चा फुल आहे। हाफ ग्राउंड असलं तरी सरपंच चषक 2022 ने चर्चा मात्र फुल केले। ओहो सुरेख गोलंदाजी, वेगवान होती, वेगावरती धार होता, पहिला 2 चेंडू स्लोअर वन होते, त्यानंतर पहा वेग हे कमवलंय, हा आत्मविश्वास आहे। आणि या समीकरण पुन्हा एकदा चेंज होत आहे, ते म्हणजे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता, 3 चेंडू 19 धावा होय, हे करू शकतो, हे होऊ शकतं, हे क्रिकेट आहे। पुन्हा एकदा बिग हिट, ताकद तर या दोन चेंडू 13 धावा आणि 13 धावा 2 चेंडू। सर 2 चेंडूवरती 2 षटकार जर आले ना तर एका धावेची किंमत कळेल, मात्र हे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर काय घडेल, हे क्रिकेट आहे सर, काय घडेल काय बिघडेल हे मात्र आपण सांगू शकत नाही, अनिश्चितेचा खेळ। पुन्हा एकदा आपण पहा, वेगवान चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर येते, मॅच वरती पकड केले, विजयाची चावी तयार केली जाते, होय हा विजय असाच आहे,
तो मागून कधी भेटत नाही, विजय हा मागून कधीच भेटत नाही, नवस करून कधीच नाही, उपवास धरून कधीच नाही, त्याच्यासाठी झगडावं लागतं, प्रयत्न करावे लागते, आणि तेव्हा जाऊन षटकार येतोय. वेळ गेल्यानंतर आलेला विचार, पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस, मॅच गेल्यानंतर आलेला षटकार नाही, कधीच कामाचा नाहीये. मात्र मॅच इथे विजयी होतोय तो म्हणजे सिक्किम बोरगावा संघ. हार्ड लक बॅड लक दसवडी संघ. येस आणि येस फायनलच्या तीन टीम मध्ये म्हणजे बक्षीस पात्र फेरी मध्ये जाणाऱ्या पहिला संघ आहे सिक्किम बोरगाव संघ. एकदा टाळ असत, हा संघर्ष असतो. सकाळी मैदानामध्ये आल्यानंतर पाहिलेलं बक्षीस, पाहिलेलं ट्रॉफी, आणि तिथून पुढे चर्चा होते, तिथून पुढे संघर्ष होतो या ट्रॉफीसाठी. हे स्वप्न पाहिलेलं असतं प्रत्येकाने. चला ज्युनियर संघ लाईनअप पहा, काय लाईनअप बघायला भेटते. मॅन ऑफ द मॅच अमित वाडकर, ऑफकोर्स द लेजंड प्लेअर ऑफ वाई पश्चिम भाग अमित वाडकर. 32 धावांची खेळी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक विकेट त्यांच्या नावावरती आहे. अमित वाडकर मॅन ऑफ द मॅच जरूर ठरतोय. अंकल 2 मिनिट पहा लाईनअप आणि ही पहा शिस्त, का बॅटिंग परफॉर्मन्स बघायला भेटला.